मूर्तिजापूर तालुक्यात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे उघडकीस येत आहे मात्र कारवाई मूळ मालकावर होत नसून छोटे छोटे व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं नवदुर्गा स्थापना निमित्ताने आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या दरम्यान मुर्तिजापूर तालुक्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना दिलेल्या सूचना व निर्देशनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील ग्राम धानोरा बुद्रुक येथे राहणारा अनिकेत उर्फ भावेश रमेश राठोड हा त्यांच्या मालकीच्या घरात अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत बागडून आहे अशा खात्रीशीर बातमीवरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापामार कारवाई केली असता आरोपी अनिकेत उर्फ भावेश रमेश राठोड वय सत्तावीस राहणार धानोरा बुद्रुक याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून एकूण देशी विदेशी दारूसह एकूण एक लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला व सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश भगत पोलीस अंमलदार दशरथ बोरकर यांनी केली आहे या कारवाईमुळे सर्वसामान्य लोकांना समाधान व्यक्त केले असले तरी याबाबत पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपीचं सोंग घेत आहे म्हणून कारवाई होत नाही अशी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे याबाबत लवकरच पुराव्यासह गृहमंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना मूर्तिजापूर ग्रामीण भागातील आतापर्यंत अवैध दारू विक्रेत्यांनी विरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या व त्यांच्यावर कारवाई केलेल्या रनरागिनी महिला लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे काळज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा